अहो फक्त 4 लाख रुपये डाऊन पे पुण्यामध्ये डायरेक्ट राहायला जाऊ शकतात. त्याचमुळे हा व्हिडिओ अहो बघा मंडळी. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी मी कासिम. अहो जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे. मी काय एजंट ब्रोकर नाही मंडळी. अहो हे चॅनल जे आहे रिअल इस्टेटचे चॅनल आहे. पण इथे काय आपण कमिशन बद्दल बोलत नाही किंवा कोणाला काही 1 रुपया कमिशन द्यायची गरज पडणार नाही. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण डिटेल मध्ये बघायला पाहिजे. चला मंडळी, आजच्या प्रॉपर्टी बद्दल आपण सुरुवात करू. फक्त 4 लाख पेमेंट करून, म्हणजे डाऊन पेमेंट करून नवीन फ्लॅट मध्ये तुम्ही राहायला जाऊ शकता. एवढ्या कमी बजेटच्या प्रॉपर्टी मध्ये कसं काय जाणार राहायला, कसं काय डाऊन पेमेंट असणार आहे, सब डिटेल या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. तर मंडळी एकच काम करायचं, म्हणजे व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि या 4 लाखाच्या घराबद्दल, या प्रॉपर्टी बद्दल, या फ्लॅट बद्दल संपूर्ण डिटेल माहिती घ्यायची. खरंच मंडळी 4 लाखाच्या या घराबद्दल तुमच्यासाठी आपण ही माहिती आणलेली आहे. फक्त एकच काम करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची. हे मी वारंवार आपल्याला बोलत असतो, कारण की लोक संपूर्ण डिटेल माहिती घेणार नाही आणि म्हणणार की ह्या 4 लाखाच्या घरामध्ये कसं काय. अहो 4 लाख मध्ये नाहीये, हे घर किती मध्ये असणार आहे, बँक लोन होणार का नाही, संपूर्ण या घराबद्दल चर्चा करणार आहे. घराबद्दल म्हणजे अहो घरा सारखं घर माइंड मध्ये येतो, डोक्यामध्ये येतो. कारण की बघा 12 लाखाचे पण घर आहे आपल्याकडं, पण हे घर नाहीये, हे फ्लॅट आहे, अपार्टमेंट मध्ये फ्लॅट आहे 1 BHK चे. थांबा, मी सगळं डिटेल देतो. पण मंडळी एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की तुम्ही आमचे हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूचे व्हिडिओ कुठून बघतात, कुठल्या शहरातून बघतात, कुठल्या राज्यातून बघतात, कुठल्या जिल्ह्यातून बघतात, किंवा भारतामधून कुठल्या स्टेटमधून बघत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. पण परदेशातून सुद्धा बघत असाल तर त्यांनी काय करायला पाहिजे, अहो मेसेज करायला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये, बरोबर ना. अहो मंडळी बरं वाटतं मेसेज केलं तर चांगलं वाटतं आणि चांगलं बघा लोक बघतात आणि लोक भरपूर लोक कमेंट पण करू राहिलेले. पण मंडळी आजच्या या प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला देण्याच्या अगोदर मी एवढंच सांगणार आहे की बरेचसे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूचे व्हिडिओ येतात आणि बरेचसे लोकांचे डोळे पण उघडलेले, बरोबर ना. आणि बरेचसे लोक आमच्या ऑफिसमध्ये जागा विकण्यासाठी पण आले आणि बरेचसे लोकांना प्रॉब्लेम काय आले त्याच्याबद्दल पण बोलणार आहे मी. बघा अजून एकच सांगणार मी की थोडंसं बघा, एक रिक्वेस्ट आहे की थोडंसं चॅनलला पण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला दाबून ठेवा. नुसते इथं जागा किंवा घर आम्ही विकत नाही, इथं तुमचे जे प्रश्न असतात मनामधले त्याचे पण उत्तर आमच्या व्हिडिओमध्ये भेटत असतात. म्हणून मी एकच बोलणार आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीला दाबून घ्या. कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर जागेची बोला, घराची बोला, पेपराची बोला, सातबारीची बोला, सगळी माहिती तुमच्यासाठी इथंच आपण आणतो, बरोबर ना. मंडळी सगळं बरोबर आहे तुमचं, पण आज बघा आमच्याकडे जे लोक आले होते बरेचसे लोक येऊन गेले. बोललो मी, परत रिपीट करतो मी, बरेचसे लोक येऊन गेले आणि त्यांचे काही पेपरामध्ये प्रॉब्लेम आला. अहो पेपरामध्ये कसं काय प्रॉब्लेम, अहो 7-12 खरेदी खत आहे, सगळं आहे. पण बघायला गेलं 2-3 गोष्टीची आपूर्ती आहे त्याच्यामध्ये आणि त्यांचे प्लॉट विकले जात नाही बुवा. आता काय प्रॉब्लेम माहिती का, एक तर ताबा त्यांना भेटलेला नाहीये, एक तर संमती पत्र नाहीये, दुसरं 8 चा उतारा नाही किंवा सर्च रिपोर्ट त्यांच्याकडे नाही, असे बरेचसे प्रॉब्लेम आलेले. लोकांनी घेतलं 15 वर्षापूर्वी, घेतलं 20 वर्षापूर्वी, ते प्लॉट ती जागा 1000 घेतली, कोणी 5000 स्क्वेअर फीटची घेतली, म्हणजे 5 गुंठे घेतली आणि अशा जागा घेऊन लोकांनी ठेवले आणि ते नंतर विकायला आले आपल्याकडं आणि ते लोकांकडे पण जातात. पण बघा समोरचा माणूस जो आहे, आजचा माणूस खूप हुशार झालेला आहे, कारण की ऑनलाईन त्याला संपूर्ण माहिती भेटू राहिलेली आहे, तो लोकांचे व्हिडिओ बघून एकदम सावध झालेला आहे. आज
लोकांना वकिलाची पण गरज पडत नाही मला असं वाटतं. कारण की लोक लोकांचे जे आमच्यासारखे लोक आहे सांगणारे त्यांना एक एक डिटेल देणारे तर लोक खूप स्वतःचा माइंड लावतात आणि हे पेपर आहे का नाही ते पळतळून पाहतात आणि हे पेपर ते पेपर दिसले नाही तर समोरचा माणूस जागृत होतो आणि डायरेक्टली बोलतो की हे पेपर तुम्ही बनवून घ्या आम्ही तुमचा प्लॉट खरेदी करणार आहे. बरोबर ना? तर मंडळी तुम्हाला पण माहिती पाहिजे असेल. बघा ही 7-12 खरेदी कर संमती पत्र सर्च रिपोर्ट त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहे. शाहिद असणार आहे, मी असणार आहे, वकीलला पण घेऊन आपण बसणार आहे, वकील साहेबांना पण, आणि ह्याच्यावरती एकदम चर्चा करणार. पण तसला व्हिडिओ झालेला आहे, व्हिडिओ गॅलरीमध्ये तुम्ही जाऊन बघू शकतात. पण टायटल काहीतरी वेगळं असणार आहे कारण की लोकांना आपण जे बनवतो पेपरचे ते लोक व्हिडिओज बघत नाही. अहो मंडळी काय खरेदी करण्यापेक्षा काही जाहिरात बघण्यापेक्षा त्याच्याबद्दल पहिले जाणून घ्या. बघा बरेचसे लोक आज जागेमध्ये इन्व्हेस्ट करत नाही का की माणूस फसला जातो, समोरचा माणूस फसवतो. पण बाहेरचे जे लोक आहे दिल्ली झालं, मुंबई झालं, कोलकाता किंवा हे साईडचं कुठलं सांगा, गुजरात, सुरत, पंजाब ह्या साईडचे लोक कवा घाबरत नाही. त्यांना सगळं माहिती आहे जागेचे पेपर कसे असतात काय असतात. लोक घेतात, बिट्टाच घेतात. पण मंडळी तुम्ही पण सावध व्हा, तुम्ही पण म्हणजे बघा, तुम्ही पण रिसर्च करा आणि एक जागा खरेदी करायला कुठल्या पेपरची जरूरत असती ते तुम्ही बघा. तुम्हाला कोण पण जाहिरात सांगितली किंवा कोणते पण कॉल आले डेव्हलपर वगैरेचे की आमच्याकडे जागा आहे विकायला का, तुम्ही बघितली जाहिरात, तर त्यांना ह्या पेपराबद्दल अवश्य विचारायचं. खरेदी खर 7-12 संमती पत्र आणि बरेचसे असे पेपर आहे आणि तुम्ही पण माहिती घेऊ शकता. ऑनलाईन टाका की एक गुंठा खरेदी करायला कुठल्या पेपरची गरज पडती. बरं मंडळी आपला विषय हा नाही आहे, सब्जेक्ट हा नाही, आपला सब्जेक्ट जो आहे घराचा सब्जेक्ट आहे. आता हे जे 1 BHK जे फ्लॅट आहे, 1 BHK फ्लॅट आहे, आता हे आहे कितीला आहे, अहो 12 लाखालाच आहे. हे 12 लाख रुपयेच रेट ठेवलेले. पण इथं बघा तुम्ही 3 लाख रुपये पण डाऊन पेमेंट करून त्याच्यामध्ये राहायला जाऊ शकता. रेडी टू मूव आणि तयार घर आहे, तयार घरामध्ये डायरेक्ट तुम्ही राहायला जाऊ शकतात. आता हे 4 लाखचं डाऊन पेमेंटचं लावलं का लावलं की बघा 3 लाखाचं पण चालू होतं, 4 पण चालू होतं, 5 पण चालू आहे. तुम्ही 6 लाख सुद्धा डाऊन पेमेंट म्हणजे 50% सुद्धा तुम्ही डाऊन पेमेंट करून त्या घरामध्ये तुम्ही राहायला 100% तुम्ही जाऊ शकतात. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे बघा मंडळी इथं हे डाऊन पेमेंट केलं तर तुमचा जो हप्ता असणार आहे तो सिस्टमॅटिक केला जाणार आहे. आता माणसाला काय वाटतं माहिती का, अशाचे आम्हाला कॉल येतात की साहेब एवढं 6 लाख रुपयाचं आम्ही डाऊन पेमेंट करू शकत नाही, तुमचा जो हप्ता असणार आहे ओके तो आम्ही जास्त भरू शकतो, 50,000 पण भरू शकतो, 1 लाख रुपये पण महिना भरू शकतो. कारण की कोणाचे काय असतो प्रॉब्लेम की पैसे येणारे असतात, कोणी BC लावलेली असते, कुठंतरी ठेवलेले असतात पैसे, मग ते हळूहळू त्यांना भेटत राहतात. तर माणसं काय करतो तसं, म्हणजे ते म्हणतात 2-3 लाख रुपये आम्ही डाऊन पेमेंट करून सहज त्या घरामध्ये राहायला जाऊ अशी प्रॉपर्टी दाखवा. तर त्याच लोकांसाठी सुवर्ण संधी आहे ही जी प्रॉपर्टी अवेलेबल आहे, हे जे अपार्टमेंट अवेलेबल आहे हे 1 BHK आहे आणि सणसवाडी एकदमच रोड टच आहे, 1 किलोमीटर बाजूला आहे. आणि हे फ्लॅट जे आहे खूपच सुंदर आहे, एकदम चांगले आहे. आम्ही जुने ज्यांच्या बरोबर काम करत होतो त्या ग्रुपमध्ये त्याच ग्रुपनी अगदी हे बनवलेली ही प्रॉपर्टी आहे. आणि बघायला गेलं फक्त डाऊन पेमेंट जे आहे 3 लाखापासून सुरुवात आहे. आता तुम्ही जो हप्ता भरणार आहे त्याच्यावर आधारित असणार आहे की तुम्हाला किती तुम्ही हप्ता भरू शकतात ओके आणि किती डाऊन पेमेंट करू शकतात. हे जे फायनान्स जे पण करून देणार आहे ते प्रायव्हेट फायनान्स असणार आहे ओके, खाजगी फायनान्स असणार आहे. त्यांचा जो काय व्याज असणार आहे, काही जास्त व्याज नसणार आहे, नॉर्मली व्याज जर असणार आहे तुम्ही सहज त्याचा व्याज पण भरू शकतात, त्या प्रॉपर्टीमध्ये पण राहायला जाऊ शकतात. आजकाल तुम्हाला माहिती आहे एक 1 BHK फ्लॅटमध्ये राहायला गेलं तर कमीत कमी 8,000-9,000 असा रेंट महिनाभर द्यायला लागतो. मग त्याच्यामध्ये लाईट बिल आहे, बरोबर ना, बरेचसे छोटे छोटे किरकोळ गोष्टी पण आहे, ते जोडत 8,000 असलं तर तो 9,000 टप्पा जातो ते पण कळत नाही. पण मंडळी असं करू नका, या डायरेक्टली ही प्रॉपर्टी असं करू नका, म्हणजे अहो वेळ नका लावा, या इथं
डायरेक्टली हे सनसवाडी मधले 1 BHK फ्लॅट तुम्ही खरेदी करू शकता. डायरेक्ट तुमच्या नावावरती होणार. ओके, आणि तुम्हाला संपर्क करायचं असलं तर माझा नंबर घ्या, माझा नंबर घ्या. थोडेसे शब्द इथं तिथं होतात पण काय काय होऊन जातो नीट. तर नंबर घ्या 9028750499. ओके, मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी रिव्ह्यूज. बघा नंबर घेतलं, ऑफिसचा ऍड्रेस पण घ्या. पुणे एअरपोर्ट रोड, हिरोडा, नागपूरचा एक्सेस बँकेच्या ATM शेजारी. पण बुवा येण्याच्या अगोदर एक व्हॉट्सअपला मेसेज करावे की आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये त्या फ्लॅट बघायला येऊ राहिलेले. पण फ्लॅट बघण्याचा जो टायमिंग असणार आहे तो सकाळचा 11 आणि 12 आतमध्ये तुम्ही येऊ शकतात फ्लॅट बघण्याचा टायमिंग. ओके, पण अगोदर एक मेसेज करा कारण की तुमचा मेसेज खूप मौल्यवान असणार आहे. कारण की तुम्ही मेसेज करणार आहे आम्ही तिकडून टायमिंग. बघा आपल्याकडे बरेचसे प्लॉट पण अवेलेबल आहे, जास्त करून आपण प्लॉटचं करतो. हे फ्लॅट अचानक आलेलं आहे, ग्रुपमधलंच आहे, तर इथं पण तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. तर चला मंडळी भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या अहो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र, जय जय पुणे.